लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा या मागणीसाठी रविवारी सोलापुरात हजारो लिंगायत बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला दुपारी 12 वाजता सुरुवात झाली. जय बसवेशा, भारत देशा, लिंगायत स्वतंत्र धर्म, मी लिंगायत, आमच्या मागण्या पूर्ण करा आदी विविध घोषवाक्य असलेल्या टोप्या आणि फलक हातात घेऊन लिंगायत बांधवांनी या मोर्चाकडे समाजाचे लक्ष वेधले. गौतम चौक, मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेस या मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी मोर्चाचे स्वरूप जाहीर सभेत झाले. या सभेत बसव कल्याण येथील बसव धर्मपीठाचे चनबसवानंद महास्वामी, शिवलिंग शिवानंद महास्वामी, बेंगलोरच्या माता महादेवी, सिंधुताई काडादी यांच्यासह लिंगायत महामोर्चा समन्वय समितीचे विजयकुमार हत्तुरे, शकलेश बाबुळगावकर, ॲडव्होकेट अविनाश भोसीकर, अखिल भारतीय लिंगायत समितीचे शकलेश बाबुळगावकर, विकास मरगूर, प्राध्यापक शिवानंद आचलेरे, माधवराव पाटील टाकळीकर, वीरेंद्र मंगलमे, प्रदीप बुरांडे, राजेश विभूते आदी उपस्थित होते. या सभेत चनबसवानंद महास्वामी, शिवलिंग शिवानंद महास्वामी, माते महादेवी यांची जाहीर भाषणे झाली. त्यांनी यावेळी लिंगायत समाजाच्या मागण्याबाबत जोरदार भाषण करून लक्ष वेधले. आपला लढा हे कर्नाटक सरकारने जसे लिंगायत समाजाला स्वतंत्र मान्यता दिली आहे आणि अल्पसंख्याक दर्जा मिळवण्याकरिता केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे, तीच मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाला मागतोय की आपण त्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र सुद्धा आपल्या मंत्रिमंडळात हा विषय आणून या आमच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या 1 कोटी लिंगायत हे या ठिकाणी अल्पसंख्याक आहेत, देशभरात 8 कोटी आहेत, की स्वतंत्र धर्माचा मान्यता द्यावी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा याकरिता या महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध हा आमची मेळावा आहे आणि शिफारस करावी. लढायला सैनिक किती आले हे महत्वाचं नाही, लढायला ज्या इराद्याने तुम्ही इथं आलात त्या इराद्याला मी तुम्हाला सलाम करतो की सोलापूरच्या पार्श्वभूमीमध्ये आपण या ठिकाणी लिंगायत धर्माचा ध्वज घेऊन स्वाभिमानाने हजारोच्या संख्येने तुम्ही इथं आलात, आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये नांदेड पासून सुरू झालेली लढाई लातूर असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, यवतमाळ असेल, औरंगाबाद असेल, त्याच्यानंतर पुढचा मोर्चा सोलापूरला झालाय. लोक म्हणत असतील आता थकतील, केव्हा थकतील, अजून थकतील, जे कोणी आमच्या थकण्याची वाट बघतायत त्यांना आमचं सांगणं आहे, हा शरणांचं आंदोलन आहे, जोपर्यंत यशस्वी होणार नाही तोपर्यंत शरण थांबणार नाही. लिंगायत धर्म महाराष्ट्र लिंगायत बारे कर्नाटक लिंगायत बारे ना वंदे लिंगायत धर्म ना ಮತ್ತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಯಾಕೆ ಆಗ್ಬಾರ್ದು, ಯಾಕೆ ಆಗ್ಬೇಕು, ಆಗ್ಬೇಕು ಬೇಡ, ಆಗಲೇಬೇಕು, ಚಾಲಾಚ್ ಪೈಜೆ ಬಿಡಲಾಚ್ ಪೈಜೆ ಮಾನ್ಯತ ಬಿಡಲಾಚ್ ಪೈಜೆ. ಯಾವ ರೀತಿ ಬೌದ್ಧ ಜೈನ ಧರ್ಮಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ನಂತರ ಹುಟ್ಟಿದಂತ ಸಿಖ್ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಮಾನ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆಯೋ ಅದೇ ರೀತಿಯ ಮಾನ್ಯತೆಯನ್ನ ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಕೊಡಬೇಕು. 900 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಹುಟ್ಟಿದಂತ ಈ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಮಾನ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನುವುದೇ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ, ಯಾರ ವಿರುದ್ಧವೂ ಕೂಡ ಅಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಕೆಲವರು ಹೇಳಿದ್ರು ನಿನ್ನೆ ಬಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಕೆಲವರು ವಿರೋಧವನ್ನ ಇವತ್ತು ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಮಾಡಿದ್ರಿಂದ ಈ ಬಿರುಗಾಳಿಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅವು ತರಗಲೆಗಳಂತೆ ಹಾರೋಗ್ತವೆ. ಶರಣರ ಬಿರುಗಾಳಿ ಸಾಮಾನ್ಯ ಅಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ, ಯಾಕೆ ವಿರೋಧ ಮಾಡಬೇಕು? ಮಾನ್ಯತೆ ಆಮ್ಚಾ ಧರ್ಮಲಾ ಮಿಳಾಲೀಚ್ ಪಾಹಿಜೆ, ತ್ಯಾನಿ ದಿಲೀಚ್ ಪಾಹಿಜೆ. ಜರ ಭಾರತಕ್ಕೆ ಅಖಂಡ ಶಾಸನ ಚಾಲವಾಯಿತಾ ಅಸೇಲ್ ತರ ಲಿಂಗಾಯತಾಲಾ ಮಾನ್ಯತೆ ದಿಲೀ ತರೇ ತುಮಚ ಶಾಸನ ಟಿಕೂನ್ ರಾಹೀಲ್.